हद्दवाड भागातील तीनशे महापालिका कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतनासह इतर लाभ देण्याचे आदेश पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी काढले सोलापूर हद्दवाडीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या लगतच्या अकरा ग्रामपंचायतींकडील महापालिका सेवेत नियमित केलेल्या कर्मचाऱ्यांना या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांचे सेवाविषयक लाभ आणि सेवानिवृत्तीचे लाभ देता येतील तसंच त्यांच्या मागील थकबाकीच्या रकमांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही करता येईल असं मार्गदर्शन पत्राद्वारे नगर विकास विभागानं महापालिका आयुक्तांना कळवलं आहे त्यानंतर तातडीनं महापालिका आयुक्तांनी कार्यवाही केली तसंच आदेश काढले महापालिकेनं पाठवलेल्या पत्रावर नऊ महिन्यानंतर नगरविकास विभागानं हे मार्गदर्शन पाठवलं आहे संबंधित तीनशे कर्मचाऱ्यांना याचा आता लाभ होणार आहे यासाठी धर्मवीर शहर हद्दवाड कर्मचारी सोलापूर महापालिका संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता याबद्दल धर्मवीर संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हुंजे यांनी आयुक्तांचे आभार मानले दरम्यान या कर्मचाऱ्यांनी महापालिका आवारात एकत्र येऊन आनंद व्यक्त केला संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हुंजे यांचा सत्कार करण्यात आला